नमस्कार आपन, मी दीपाली रेसिपी हाऊस मराठीमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे आज आपण रेस्टॉरंट स्टाईल चिकन पटियाला बनवतोय यूटूबवर पहिल्यांदाच मराठीमध्ये चिकन पटियाला मी बनवते आहे आणि ते तुम्ही एकदम सोप्या पद्धतीने तुम्हाला सांगणार आहे कोणीही बनवू शकेल अशी ही चिकन पटियाला रेसिपी मी तुम्हाला आज दाखवते आहे खायलाही खूप सुंदर आणि अप्रतिम लागते आणि चला तर मग रेसिपीला आपल्या सुरुवात करूया यासाठी मी घेतलेलं आहे हे सातशे पन्नास ग्रॅम चिकन आहे हे स्वच्छ मी दोन ते तीन पाण्याने धुवून स्वच्छ करून घेतलेले आहे त्यामध्ये टाकणार आहे अर्धा कप दही दही व्यवस्थित आपण यामध्ये मिक्स करून घेणार आहे दही मी व्यवस्थित मिक्स करून फेटून घेतलेलं होतं त्यामुळे ते थोडंसं पातळ दिसतंय तुम्ही तसं टाकलं तरी चालेल त्यामध्ये घालणार आहे एक चमचा आलं लसूण पेस्ट अर्धा चमचा लाल तिखट अर्धा चमचा हळद पावडर आणि पाव चमचा काळी मिरी पावडर आणि चवीनुसार साधारण एक चमचा मीठ मी यामध्ये घालणार आहे हे सर्व व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे चिकनला सर्व व्यवस्थित लागलं पाहिजे हे सर्व मसाले छान सर्व व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर आपल्याला हे मॅरिनेट करण्यासाठी ठेवायचं आहे जोपर्यंत आपलं बाकीचं साहित्य तयार होत नाही तोपर्यंत आपलं चिकन व्यवस्थित मॅरिनेट होईल छान सर्व मसाले व्यवस्थित आपल्या चिकनला लागलेले आहे आपण आता हे मॅरिनेट करण्यासाठी ठेवूया तर मी ते ठेवलेलं आहे एक मोठी कढई त्यामध्ये घालणार आहे तीन चम्मच तेल तेल तापले की आपण त्यामध्ये घालणार आहे एक ते दीड इंच दालचिनीचे तुकडे दोन हिरवी विलायची आणि दोन लवंगा त्यामध्ये घालणार आहे एक चमचा आलं लसूण पेस्ट मसाले थोडे परतल्यानंतर त्यामध्ये घालणार आहे त्यामध्ये घालणार आहे आपण अर्धा चमचा जिरे सर्व व्यवस्थित परतल्यानंतर आपण यामध्ये घालणार आहोत तीन मोठे साईजचे मी कांदे बारीक कापून घेतलेले आहे ते यामध्ये घालणार आहे ते पण आपण या तेलामध्ये छान परतून घेणार आहेत छान आपले कांदे पण परतलेले आहेत त्यामध्ये आता मसाले घालणार आहोत अर्धा चमचा हळद दोन चमच लाल तिखट घालणार आहे ही जास्त तिखट मिरची नाही आहे तुमच्या आवडीनुसार थोडीशी तुम्ही कमी जास्त करू शकता एक चमचा धना पावडर हे सर्व मसाले व्यवस्थित तेलामध्ये परतून घ्यायचे आहे परतल्यानंतर यामध्ये घालणार आहे मी दोन मिडियम साईजचे टोमॅटो बारीक कापलेले आहे ते पण यामध्ये घालणार आहे ते पण आपण छान यामध्ये परतून घेणार आहोत छान व्यवस्थित परतलेले आहे आपण यामध्ये घालणार आहे अर्धा कप पाणी म्हणजे व्यवस्थित आपले टोमॅटो त्यामध्ये शिजले जाईल छान पाणी मिक्स करून देऊया आता कढईवर आपण झाकण ठेवून दोन ते तीन मिनटं वाफ घेऊया म्हणजे टोमॅटो पटकन शिजेल किंवा तुम्ही असे पण बिना झाकणाचे शिजू शकता दोन मिनटं झालेली आहे बघा छान आपली कांदा टोमॅटो छान परतलेले आहे आपण आता यातला अर्धा मसाला काढून घेऊया आता या बाकीच्या मसाल्यामध्ये आपण जे मॅरिनेट केलेलं चिकन आहे ते यामध्ये टाकणार आहे सर्व चिकन मी यामध्ये टाकलेलं आहे आणि व्यवस्थित आता आपल्याला हे परतून घ्यायचे आहे एक दोन ते तीन मिनिट छान व्यवस्थित आपलं हे चिकन परतलेलं आहे आता यावर आपण झाकण ठेवून वीस ते पंचवीस मिनटं मेडम गॅस शिजून घ्यायचं आहे तोपर्यंत आपण बाकीची तयारी करून घेऊया तर मी ते ठेवलेली आहे एक कढई त्यामध्ये घालणार आहे एक चमचा तेल तेल तर आपल्या की त्यामध्ये घालणार आहे अर्धा चमचा जिरे एक चमचा आलं लसूण पेस्ट आलं लसूण पेस्ट थोडे परतल्यानंतर आपण यामध्ये घालणार आहे एक ते दोन हिरवी मिरची तिखट तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता एकदम बारीक कापलेली आहे मी हिरवी मिरची मी इथे दोन हिरवी मिरच्या कापून घातलेल्या आहे तुम्हाला आवडत असेल तिखट तर तुम्ही आणखी एक दोन घालू शकता छान मिरच्या परतल्यानंतर आपण यामध्ये घालणार आहे ही साधारण मुठभर मेथी आहे मी बारीक चिरून मिठाच्या पाण्यात भिजत ठेवलेली होती कारण कापल्यानंतर तिला कडवटपणा येतो आणि मिठाच्या पाण्यामुळे त्याचा कडवटपणा निघून जातो म्हणून मिठाच्या पाण्यात आधी दहा ते पंधरा मिनटं आपल्याला एक चिरून पाण्यात ठेवायची आहे म्हणजे आपल्याला ही भाजी कडू लागणार नाही चिकनमध्ये ती पण पर छान परतून घ्यायची आहे ती परतल्यानंतर त्यामध्ये घालणार आहे मी एक मिडियम साईजचा कांदा मी हा बारीक कट केलेला आहे तर तुम्ही चौकोनी किंवा मोठ्या साईजमध्ये पण कापून टाकू शकता पण मी इथे बारीक कापलेला आहे आणि एक मोठ्या साईजची शिमला मिरची ती पण बारीक कट केलेली आहे तिचे पण तुम्ही चौकोनी तुकडे मोठ्या साईजमध्ये करू शकता तुमच्या आवडीनुसार छान कांदा आणि सिमला मिरची आपली परतलेली आहे आपण जो अर्धा मसाला काढून ठेवलेला होता तो यामध्ये घालणार आहे तो पण या शिमला मिर्च कांद्यासोबत व्यवस्थित परतून घेणार आहोत आता यामध्ये आपण घालणार आहे मी अर्धा कप काजू थोडस कोमट पाण्यामध्ये भिजत घातलेली होते कोमट पाण्यात भिजत घातल्यामुळे छान होता ते त्याची पेस्ट इथं बनून मी यामध्ये टाकलेली आहे छान व्यवस्थित त्यामध्ये मिक्स करून घ्यायची आहे ग्रेवी काजूची आता या मिक्सरच्या भांड्यामध्ये मी अर्धा कप पाणी घालणार आहे ते व्यवस्थित मिक्सरच्या भांड्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून ते या ग्रेवीमध्ये टाकणार आहे जास्त पातळ पण करायचं नाही आहे आपल्याला मी फक्त अर्धा कपच पाणी यामध्ये घातलेलं आहे छान आता सर्व पाणी आणि मसाले व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे आपल्याला यामध्ये घालणार आहे चवीनुसार मीठ कारण मी आधी पण मॅरिनेट करताना मीठ घातलेलं होतं त्यानुसार तुम्ही चवीनुसार मीठ कमी जास्त करू शकता छान व्यवस्थित मिक्स करायचं आहे आपण आता याला दोन मिनटं झाकण ठेवून ग्रेव्हीला वाफ घेणार आहे दोन मिनिट झालेले आहे, आहे, हो, आहे छान आपली ग्रेव्ही पण तयार झालेली आहे बघा किती छान आपली ग्रेव्ही पण तयार झालेली आपले हे मसाले तयार होतपर्यंत आपलं चिकन पण शिजलेलं आहे साधारण आपल्याला याला पंधरा ते वीस मिनिटं लागलेली आहे शिजण्यासाठी तोपर्यंत आपला सर्व ग्रेव्ही आणि मसाले तयार झालेले आहे छानपैकी आपलं चिकन पण शिजलेलं आहे आपण दही टाकल्यामुळे ते दह्याचे पाण्यामध्ये सर्व चिकन शिजलेलं आहे यामध्ये आपण पाणी घातलेलं नव्हतं आता जी काजूची आपण ग्रेव्ही केलेली आहे ती या चिकनमध्ये सर्व व्यवस्थित टाकलेली आहे छान आता चिकन आणि ग्रेव्ही व्यवस्थित मिक्स करून द्यायची आहे बघा किती सुंदर दिसतंय आपलं चिकन पटीयाला जे जेवढं सुंदर दिसतंय तेवढं खायला पण खूप सुंदर लागतं आपण आता यामध्ये घालणार आहे एक चमचा कसुरी मेथी एक चमचा गरम मसाला घालणार आहे हा तुमच्याकडे जो असेल तो घालू शकता एक चमचा धना पावडर आणि एक चमचा जिरे पावडर यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे छान सर्व मसाले व्यवस्थित मिक्स झालेले आहे चिकन चिकनपटियाला तयार आहे यावर आपण दोन मिनिट झाकण ठेवून वाप घेणार आहे म्हणजे सर्व मसाले व्यवस्थित एकजीव होतील दोन मिनिट झालेले आहे आपलं चिकनपटियाला तयार आहे बघा किती छान झालेलं आहे जास्त पातळ पण करायचं नाही आणि जास्त घट्ट पण नाही ते थंड झाल्यानंतर आणखी घट्ट होतं तर तुम्ही यामध्ये दोन ते तीन चम्मच फ्रेश क्रीम टाकू शकता मी टाकलेली आहे माझ्याकडून स्किप झाली ती तुम्ही यामध्ये दोन ते तीन चम्मच फ्रेश क्रीम टाका ती जर नसेल तर तुम्ही आपली दुधावरची साय फेटून ती टाकली तरी चालेल तर चला आपण डिशमध्ये आता सर्व करूया तर बघा किती सुंदर आपलं चिकन पटियाला तयार झालेला आहे खायला खूप अप्रतिमाशी डिश तयार होते तर तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली मला नक्की कळवा आवडली तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला पुन्हा भेटूया अशा एका छानशा रेसिपीमध्ये तोपर्यंत आनंदी रहा, आणि मजेत खात रहा.